महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा पहिला शो उल्हासनगरमधील अनिल अशोक सिनेमागृहात युवा सेनेचे कल्याण लोकसभा उपसचिव युवराज पाटील यांच्या वतीने दाखवण्यात आला. या पहिल्या शोला उल्हासनगरमधील शिवसैनिक व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहिल्यांदा आनंद दिघे यांच्या पोस्टरला अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आलं. त्यानंतर दिघे यांचा जयघोष करत चित्रपट पाहण्यासाठी गेले. हा चित्रपट पाहण्यासाठी उपशहर प्रमुख परशुराम पाटील, विजय पाटील, रवी पाटील, सुशील पवार, अशोक दवने, राजू वाळंज, महिला आघाडीच्या मनीषा भानुशाली व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आज फार आनंद होतोय आम्हाला की धर्मवीरांचा आज पिक्चर रिलीज होतोय आणि सर्व उल्हासनगरचे युवा सैनिक व शिवसैनिक महिला आघाडी सर्व या ठिकाणी आम्ही पिक्चर बघण्यासाठी आलेलो आहोत. आज आम्ही धर्मवीरांच्या फोटोला पूजा करून दुधाभिषेक केलं आणि मग आता आम्ही चित्रपट बघण्यासाठी निघलेलो आहे. आज संपूर्ण थिएटरमधला पहिला शो बुक केलेला आहे युवा सेनेच्या वतीनं. तर इथे सर्व युवा सैनिक आहेत आमचे. धर्मवीर आनंदगे साहेब हे आमचं शिवसेनेचं दैवतच आहेत. जसं बालासाहेब आम्हास तसंच धर्मवीर आनंदिगे. जसं माहिती पडलं की पिक्चर येत आहे धर्मवीरांचा, तसंच पूर्ण शो आम्ही बुक केलेला आहे आणि सर्व जे जुने जाणते शिवसैनिक शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख आणि शिवसेनाचे जे कार्यकर्ते त्यांना प्रत्येकाला जे तिकीट द्यायचं ते दिलं आहे आणि आम्ही अत्यंत ज्वलंत असं वाटतं आहे की मनात असं एवढी एक पुरता आली की खरोखर धर्मवीर आमच्या जीवनात आले आणि धर्मवीरांनी जे आम्हाला कार्य शिकवलं आज आम्ही जे पण काय कार्य करतो सुरुवातीपासून जे धर्माचं काम असो लोकांच्या सेवेचं काम असो ते फक्त आणि फक्त धर्मवीर आनंदिगे साहेबांच्याच आशीर्वादाने आम्ही सुरुवात केले होते सर्व कार्यक्रम. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.